सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झालेली आहे. लावारसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे लावारसाचे थर एकावर एक जमत गेले. त्यानंतर ऊन वारा पावसाने या थरांची झिजो वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे प्रस्तरभिंत तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लावारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैला डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळ भिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे 1013 मीटर 3300 फूट उंच असून उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या माथ्यावर व्ही आकाराची खास आहे, त्यामुळे या भिंतीचे दोन भाग झालेले आहे. या भिंतीच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरामध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा खंडाळा परिसरात येण्यासाठी प्राचीन काळापासून दोन घाटमार्ग आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे पाली सरसगड, ठाणाळे लेणी, वाघजाई घाट, तैलबैला कोरीगड, आणि दुसरा म्हणजे पाली सरसगड, सुधागड, सवस्नीचा घाट, घनगड, तैलबैला कोरीगड. घाटमाथ्यावरील मंदिर हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून उजव्या बाजूलाच बारमाही पाण्याचं टाकं देखील आहे आणि तेथील पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यातील एक म्हणजे वाघजाई घाट. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरत आहे. तैलबैला नैऋत्येस सुधागड, आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात. आकाश निरभ्र असल्यास पश्चिमेच्या बाजूला सरसगडाचा माथा दिसतो.